जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील बेल्ले हे महत्त्वाचं गाव. या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या सुरू आहे. मुक्ताई माता ग्रामविकास पॅनलच्या वतीने आज त्यांच्या पॅनलचा नारळ वाढवण्यात आला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या पॅनलला पहिल्याच दिवशी मिळत असलेला चांगला पाठिंबा पाहून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मुक्ताई माता ग्रामविकास पॅनल हमखास विजय होणार असा दावा ह्या पॅनलचे कार्यकर्ते करीत आहेत. निष्कलंक गावामध्ये सुसंस्कृतपणा, समाजाची सेवा करणारं पॅनल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण गावाला पुढं नेण्याचं काम हे घोडके कुटुंब करत आहे. सरपंचपदाच्या उमेदवार सौ संगीता विजय घोडके यांना चांगल्या प्रकारे पाठिंबा ह्या गावामध्ये पाहायला मिळतो आहे. या घोडके कुटुंबाचं गावासाठी असलेलं योगदान सामाजिक, राजकीय, शैक्षणिक ह्या क्षेत्रामध्ये ह्या कुटुंबाचं नेहमीच योगदान पुढे राहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांच्या विचारांनी उभं केलेलं हे पॅनल आहे. त्यामुळे बेल्ले गावामध्ये सगळ्याच वार्डमध्ये या पॅनलला चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. सर्वसामान्य जनता, गोरगरीब, महिला वर्ग, तरुण, शेतकरी सांगतायत की राजाभाऊ गुंजाळ यांना श्रद्धांजली आम्ही अर्पण करायची म्हणून ह्याच पॅनलला विजयी करणार आणि संगीता विजय घोडके यांना सरपंच करणार. पाहूया 5 तारखेला नेमका निकाल काय लागतो आहे आणि सौ संगीता विजय घोडके सरपंच म्हणून किती मताधिक्य घेऊन विजय होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, बेल्ले. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.